विद्यार्थी मित्रांनो, आपण आरशातील प्रतिमा यातील अक्षर याविषयीचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्नाकृतीमध्ये चौकोनामध्ये कासव हा शब्द दिलेला आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला आरसा दाखवलेला आहे. आता या चौकोनात दाखवलेल्या कासव याची आरशातील प्रतिमा आपल्याला दिलेल्या चार पर्यायापैकी शोधायची आहे. त्यासाठी आपले दोन नियम आहेत. पहिला नियम, वरची बाजू वर तर खालची बाजू ही खालीच असते. आणि दुसरा नियम, डावी बाजू ही उजवीकडे आणि उजवी बाजू ही डावीकडे असते. तर मग त्यानुसार आपण दिलेल्या पर्यायापैकी पर्याय शोधूया. आता पहिलं अक्षर का आहे. का हे अक्षर डावीकडे आहे. कोणकोणत्या पर्यायामध्ये ते आपल्याला उजवीकडे आहे ते शोधायचे. पर्याय क्रमांक 1 मध्ये ते उजवीकडे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये डावीकडे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये ते उजवीकडे आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये ते मध्यभागी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे पर्याय बाद झाले, कारण क हे अक्षर डावीकडे होते, ते आपल्या पर्यायामध्ये उजवीकडे पाहिजे. तर पहिला आणि तिसरा पर्याय या ठिकाणी आहे. आता पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये बाकीची जी काही राहिलेली अक्षरे आहेत ती बघायची आपण. स हे अक्षर मध्यभागी, पहिल्या पर्यायामध्ये व हे अक्षर मध्यभागी आहे. तसंच दुसरा पर्याय बाद झालेला आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये स हे अक्षर मध्यभागी आहे आणि उजवीकडे असणारं व हे अक्षर आता आपल्याला डावीकडे असलं पाहिजे. तर पहिल्या पर्यायामध्ये स हे अक्षर डावीकडे आहे आणि तिसऱ्या पर्यायामध्ये व हे अक्षर डावीकडे आहे. म्हणजेच यावरून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे.